हॅलो, नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर संजय नवले, सिंधुजैन अकॅडमीतर्फे आज मला या सोशल प्लॅटफॉर्मवरती बोलण्याची संधी प्राध्यापक डॉक्टर सुजित शिंदे सर यांनी उपलब्ध करून दिली. त्याचबरोबर टेक्निकल सपोर्ट अनिल काळे सरांनी या ठिकाणी मला करून दिला. मी या सर्वांचं आपला अत्यंत या ठिकाणी आभारी आहे. मी प्रथमतः माझा परिचय करून देतो. मी प्राध्यापक डॉक्टर संजय नवले, सहाय्यक प्राध्यापक म्हणून इतिहास विभागात श्री संत गाडगेबाबा महाविद्यालय ठिकाणी सन 2016 पासून या ठिकाणी राहत आहे. आज ज्या विषयावरती मी आपल्या समोर मांडणी करणार आहे तो विषय म्हणजे जगातील वस्तुसंग्रहालयाचा ऐतिहासिक मागोवा, असा या ठिकाणी विषय मी घेतलेला आहे. तर वस्तुसंग्रहालय या विषयी प्रस्तावना करत असताना प्रथमतः या वस्तुसंग्रहालयाची जी व्याख्या आहे त्याचबरोबर या संग्रहालयाबद्दल जी जी शब्द उत्पत्ती आहे त्याचबरोबर या संग्रहालयांचे उद्देश असतात, त्याचबरोबर संग्रहालयाला काही महत्त्व असतं आणि एकूणच या अशा या संग्रहालय विषयाचा एकूणच जगामध्ये कशा प्रकारे या ठिकाणी प्रसार झाला किंवा त्याची निर्मिती झाली किंवा संग्रहालयाची आजच्या कालखंडामध्ये असणारं संग्रहालय हे प्राचीन कालखंडापासून त्याचं काही अस्तित्व या ठिकाणी आपल्याला दिसून येते का, या वरती आपण या ठिकाणी फोकस या माझ्या मांडणीच्या माध्यमातून मी आपणासमोर करू इच्छित आहे. तर तो या ठिकाणी सर्वांचं मी प्रथमतः या सोशल प्लॅटफॉर्मवरती या ठिकाणी जे माझं व्याख्यान ऐकण्यासाठी जे लोक सामील झाले आहेत मी प्रथमतः त्यांचा या ठिकाणी स्वागत करतो आणि मी माझ्या विषयाची या ठिकाणी सुरुवात या ठिकाणी करतो. तर मानव हा समाजशील प्राणी आहे. तर समाजप्रिय मनुष्य या ठिकाणी असल्याकारणानं ठीक आहे मॅडम. तर एकूणच वस्तुसंग्रहालयाची ऐतिहासिक वाटचालच्या माध्यमातून प्रस्ताव करत असताना मानव हा प्रथमतः समाजप्रिय आणि संग्रहप्रिय असा प्राणी या ठिकाणी आहे. प्रथमतः हा मानव अन्न, हत्यारे, प्राणी, वनस्पती, त्याचबरोबर बियाणे आणि निसर्गातील चमत्कारिक वस्तूचा संग्रह या ठिकाणी करण्याची प्रवृत्ती त्याच्यामध्ये या ठिकाणी आदिम काळापासून वाढत गेलेली आपल्याला दिसून येते. काळानुरूप मानवाच्या संग्रह करण्याच्या स्वरूपामध्ये बदल होत जाऊन वस्तू संग्रहालय या संकल्पनेचा या ठिकाणी उदय या ठिकाणी झाला. मानवी संग्रह स्वभाव प्रवृत्तीचा विचार केला असता असे आढळते की मनुष्याच्या आंतरिक सौंदर्यात्मक मानसिक गुणात संग्रह करणे ही वृत्ती असल्यामुळे त्याची दृष्टी वस्तूचा संग्रह करण्यावरती केंद्रित होते. तर अशी ही संग्रहालयाची एकूणच प्रामुख्यानं मांडणी असेल किंवा एकूण संग्रहालयाबद्दल असं एकूण मत ज्या ठिकाणी आहे हे आपल्याला दिसून येतं. तर या संग्रहालयाची एकूणच प्रामुख्यानं शब्दशः अर्थ आपण काय घ्यावा किंवा शब्दशः अर्थ त्याचे काय असू शकतात याकडे आपल्याला पाहणं फार गरजेचं आहे. तर विविध वस्तूचा संग्रह ज्या ठिकाणी केलेला असतो त्या ठिकाणाला सामान्यतः संग्रहालय या ठिकाणी असं संबोधलं जातं. तर प्रामुख्यानं संग्रह अधिक आलय म्हणजेच संग्रह केलेल्या वस्तूचे स्थान म्हणजेच वस्तू संग्रहालय होईल. तर अशा प्रकारची खोड या संग्रहालय शब्दाची या ठिकाणी केलेली आपल्याला दिसून येते. तर मराठी शब्दकोशामध्ये या संग्रहालय शब्दाचा अर्थ असा देण्यात आला आहे की प्राचीन दुर्मिळ वस्तूचा संग्रह ज्या ठिकाणी केला जातो ते स्थान म्हणजे वस्तू संग्रहालय होय. अशा प्रकारचा या ठिकाणी अर्थ या मराठी शब्दकोशामध्ये दिलेला आढळून येतो. त्याचबरोबर भारतात या ठिकाणी वस्तू संग्रहालयासाठी अनेक शब्द या ठिकाणी प्रचलित होते. त्यामध्ये प्रामुख्यानं कौतुक भंडार असेल, पुराण संग्रह असेल, चिडियाघर असेल, जादूगृह असेल इत्यादी शब्द या ठिकाणी प्रचलित होते. परंतु ते कालबाह्य होऊन भारतीय देवनागरी शब्द संग्रहालय हा शब्द या ठिकाणी आज प्रचलित असलेला आपल्याला आधुनिक कालखंडामध्ये दिसून येतो. तर आज तो विविध दुर्मिळ वस्तूचे संग्रहस्थळ म्हणून या आधुनिक काळामध्ये व्यवहारामध्ये या संग्रहालय शब्द या ठिकाणी वापरला जात आहे. तर त्याचबरोबर संग्रहालय या शब्दास इंग्रजी भाषेत
म्युझियम असं संबोधलं जातं. तर म्युझियम या इंग्रजी शब्दाचे मूळ जे रूप आहे हे रूप ग्रीक भाषेतील मुसिओ या शब्दामध्ये आपल्याला आढळून येतं. तर ग्रीकमध्ये मुसिओ या मोजेस म्हणजे कला साहित्य विज्ञान विषयक एकूणच प्रामुख्याने एकत्रित रूपातील नऊ अधिष्ठात्री देवतेचे प्रतीक असं संबोधलं जातं तर एकूणच किंवा मानलं जातं. तर प्रामुख्यानं ग्रीकमधील युनानी धर्माच्या मान्यतेनुसार क्लिओ महाकाव्य किंवा ज्या नऊ अधिष्ठात्री देवता आहेत त्यांना त्यांचं प्रतीक म्हणून या ठिकाणी वेगवेगळे विषय या ठिकाणी मांडले गेलेले आहेत. तर क्लिओ हा महाकाव्याचं प्रतीक, क्लिओ इतिहासाचं प्रतीक, युटिर्प काव्य संगीत, थेलिया हास्य नाट्य व लोकगीत, त्याचबरोबर मेलोपेने दुःखाचं प्रतीक, तर्पासिया सामूहिक गायन व नृत्य याचं प्रतीक, इरेट प्रेमगीत व आनंद याचं प्रतीक, पेलोनिया धार्मिक पावित्र्य आणि युरोनिया अवकाश ज्योतिषविद्या आदींचे प्रतीक म्हणून या विविध नऊ पवित्र अधिष्ठाती देवीना या ठिकाणी ग्रीक युनानी धर्मामध्ये या ठिकाणी मानलं जातं. तर एकूणच प्रामुख्यानं ग्रीक, त्याचबरोबर ग्रीकमध्ये ऑलिम्पिस भागातील थेस्ले या डोंगराळ भागातील पियारिया स्पिंग या शिखरावरून उगम पावलेल्या नऊ नद्यांना या उपरोक्त ज्या किलियोप असेल, किओ असेल, थेलिया असेल, मेलोपिने असेल, टर्पासिया असेल, इरेट असेल, त्याचबरोबर अशा या देवता ज्या आहेत या नऊ अधिष्ठित देवतांना देवीची उपमा या ठिकाणी या नद्यांना या ठिकाणी दिली गेलेली आहे. कालांतराने या ठिकाणी असं मानलं जाऊ लागलं की या देवी अपोलो देवाच्या सांगण्यावरून नाचतात गातात आणि आपल्या नृत्यातून व गायनातून मानवाचे दुःख व चिंता दूर करण्यास या ठिकाणी मदत करतात. तर अशा प्रकारे एकूणच ही मोजेस मंदिरे ही आपल्या उदय काळापासून प्रामुख्यानं ज्ञानाची मंदिर म्हणून मुख्यतः या ठिकाणी मनुष्याला या ठिकाणी सहाय्यक ठरत गेलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. तर अशा या संग्रहालयाची वस्तू संग्रहालयांच्या एकूणच प्रामुख्यानं आपण इतिहास अभ्यासत असताना किंवा त्याचा ऐतिहासिक मागोवा घेत असताना त्याच्या अनेक वेगवेगळ्या या ठिकाणी कालानुरूप या ठिकाणी व्याख्या केल्या गेल्या आहेत. या व्याख्यातून सुद्धा आपल्याला या संग्रहालयाचा एकूणच प्रामुख्यानं त्याचा इतिहास या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. तर संग्रहालयाची भूमिका या ठिकाणी कालानुरूप या ठिकाणी बदलत बदलत या ठिकाणी गेल्याचे आपल्याला दिसून येते. तर हे जे संग्रह वस्तू संग्रहालय जे आहेत त्या ठिकाणी या संग्रहालयाच्या व्याख्या ज्या केल्या गेलेल्या आहेत अनेक तज्ञांनी त्याचबरोबर व्याख्या केलेल्या आहेत. इसवी सन 1829 साली डी एफ निकलिस यांनी या संग्रहालयाची व्याख्या करताना असं म्हटलंय की उपलब्ध नसणाऱ्या वस्तूचं गुप्त स्थळ म्हणजे वस्तू संग्रहालय अशी व्याख्या या ठिकाणी केली गेलेली आहे. तर एकूणच प्रामुख्यानं त्यानंतर 1937 मध्ये नाथन बोईल या व्यक्तीनं प्रामुख्यानं जे व्याख्या केलेली आहे ते म्हणजे संग्रहालय एक दृश्य अभ्यासाचं ग्रंथालय या ठिकाणी म्हणून या ठिकाणी याला संबोधलं गेलेलं आहे. त्याचबरोबर डॉक्टर जॉन्सन यांनी या संग्रहालयाची व्याख्या करताना ज्ञान व जिज्ञासा निर्माण करणाऱ्या वस्तूचं संग्रहस्थळ म्हणून या ठिकाणी व्याख्या केलेली आहे. त्याचबरोबर सर आशुतोष मुखर्जी यांनी 1914 मध्ये वस्तू संग्रहालय एक अशी संस्था आहे की जिच्यामध्ये वस्तूचे संकलन करून सुरक्षित ठेवले जाते ज्याचा उपयोग जनसामान्यांना त्याच्या सांस्कृतिक पार्श्वभूमी विषयक ज्ञान आनंद मिळवून देण्याच्या हेतूने या ठिकाणी केला जातो. त्याचबरोबर एल बी कोलमन यांनी 1927 साली वस्तू संग्रहालय ही युरोपियन इमारत व अनेक मजली स्थापत्यपूर्ण पूर्ण राष्ट्रीय संपत्ती असून ती एक अमेरिकन पद्धत आहे जी जनतेने जनतेसाठी जनतेकडून या ठिकाणी स्थापन केली आहे. तर अशा प्रकारची व्याख्या या ठिकाणी संग्रहालयाविषयी केलेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर सर एफ केनाल यांनी 1927 मध्ये या ठिकाणी मानवी जीवनामध्ये ज्या गुणात्मक मूल्यमापनाची आवश्यकता असते त्याच्याशी संबंधित प्रदर्शित केलेल्या वस्तूंना पाहून पाहणाऱ्यांच्या मध्ये त्या ठिकाणी त्या वस्तूविषयक सौंदर्य बोध जिज्ञासा व आपल्या भूतकाळाविषयी आस्था निर्माण होते अशा संग्रहस्थळांना या ठिकाणी वस्तू संग्रहालय असे संबोधले जाते. तर अशा प्रकारची व्याख्या 1927 साली या ठिकाणी केल्याची आपल्याला दिसून येते. तर एकूणच पाठीमागून आपण 1826 पासूनची व्याख्या बघितली तर जसजसा व्याख्यावरती आपण प्रकाश टाकतो तसतसं या ठिकाणी संग्रहालयाची बदलती भूमिका या व्याख्यातून आपल्याला स्पष्टपणे या ठिकाणी दिसून येते. तर
विटलीस यांनी 1950 साली वस्तू संग्रहालयाची व्याख्या करताना वस्तू संग्रहालय शब्दापासून अशा संस्थेचा बोध होतो की जिच्यामध्ये अनेक प्रकारच्या वस्तूचा संग्रह हा पाहणाऱ्याला शिक्षण मनोरंजन देण्याच्या उद्देशाने केला गेलेला आहे, अशा प्रकारची या ठिकाणी व्याख्या केलेली आहे. तर त्यानंतर सर अथर वीत कीत यांनी 1950 साली व्याख्या करताना असं म्हटलंय की वस्तू संग्रहालय एक असं ग्रंथालय आहे की ज्याच्या कपाटामध्ये मानवी मेंदूकडून व्यक्त झालेले विचार मुद्रित वस्तुरूपातून प्रकट नैसर्गिक कार्याचे मूळ रूप प्रामाणिकपणे संग्रहित केलं जातं. त्याचबरोबर या व्याख्यामधून आपल्याला असं आढळून येतं की वस्तू संग्रहालय एक जिवंत शिक्षण संस्था असून ती कला इतिहास प्रकृती विज्ञान कृषी माध्यमातून प्रामाणिकपणे सादर करते, जे एक बहुमुखी शाखेच्या पुस्तकातील अध्यायासारखं या ठिकाणी असल्याचं आपल्याला दिसून येतं. तर अशा प्रकारची व्याख्याचं या ठिकाणी स्वरूप या ठिकाणी असतं. तर त्याचबरोबर युनिव्हर्सल इंग्रजी शब्दकोशामध्ये वस्तू संग्रहालय एक अभ्यास केंद्र ग्रंथालयाबरोबरच महाविद्यालय जनसंस्था आहे जिथे सामान्य लोक तसेच विद्वान व्यक्ती व ज्ञान प्राप्तीसाठी व मनोरंजनासाठी त्या एकत्रित येतात. तर अशा प्रकारची इंग्रजी शब्दकोशामध्ये व्याख्या या संग्रहालयाची केलेली आढळते. त्याचबरोबर एस टी सत्यमूर्ती यांनी 1963 साली वस्तू संग्रहालयाची व्याख्या करताना म्हटलं आहे की वस्तू संग्रहालयास आधुनिक युगामध्ये असे व्याख्यानित केले जाऊ शकते की ज्या मध्ये अशा वस्तूचे संरक्षण केले जाऊ शकते ज्या निसर्गाचा आविष्कार मानवी संरचनेची उत्तम पद्धतीने व्याख्या करते व ज्याचा उपयोग ज्ञान मिळवण्याबरोबरच मानवी संस्कृतीचा प्रसार व प्रचार करण्यासाठी व सामान्य जनतेस संस्कृत करण्याच्या हेतूने प्रामुख्यानं वस्तूचा संग्रह या ठिकाणी केला जाऊ शकतो. त्याचबरोबर त्यानंतर सत्यप्रकाश यांनी 1964 साली वस्तू संग्रहालय ही केवळ एक अशी संस्था आहे ज्यामध्ये मानवाचा इतिहास त्याची कलात्मक सृजनशीलता त्याची भौतिक वस्तुरूपातील आविष्कार प्रदर्शनाच्या माध्यमातून या ठिकाणी केला जातो. त्याचबरोबर एम एल निगम यांनी 1966 साली वस्तू संग्रहालय एक कारखाना आहे जिथे मानवाच्या आविष्कारातून निर्माण झालेल्या वस्तूचा संग्रह केला जातो. एक विद्यालय आहे जिथे वस्तूच्या वस्तू तयार करण्यास शिकवले जातात. ते उच्च शिक्षण संस्था आहे व संस्कृत मनोरंजनाचे एक स्थान आहे जिथे व्यक्ती आपली दिनचर्या परिश्रम व्यक्तिगत चिंतेपासून दूर जाऊन आनंद मिळवण्याच्या विषयी ची इच्छा या ठिकाणी पूर्ण करतो व त्यास एक मोठा क्षितिजाचा शोध लागल्याचा या ठिकाणी अशा संग्रहालयाच्या माध्यमातून अनुभव येतो. तर अशा प्रकारची या ठिकाणी व्याख्या केलेली आढळते. त्याचबरोबर संग्रहालय शास्त्र असेल किंवा वस्तू संग्रहालयाबाबत संयुक्त राष्ट्र संघ युनोन त्यांच्या अंतर्गत आंतरराष्ट्रीय संग्रहालय परिषद या ठिकाणी स्थापन केली. तर त्या आंतरराष्ट्रीय संग्रहालय परिषदेनं म्हणजे आयकॉमनं त्याच्या संविधानामध्ये अनुच्छेद क्रमांक 1 व 2 मध्ये या ठिकाणी वस्तू संग्रहालयाची व्याख्या करत असताना असं म्हटलंय की वस्तू संग्रहालय अशा संस्थेस म्हटलं जाऊ शकतं की जिच्या कडून लोकांच्या आवडीनुसार संरक्षित केलेल्या विविध उपक्रमाद्वारे त्याच्या विकासासाठी व विशेषतः कलात्मक ऐतिहासिक वैज्ञानिक व तांत्रिक वस्तूचा संग्रह वनस्पती व प्राणी उद्यान बरोबरच मत्स्य जलाशय इत्यादी आनंद आणि शिक्षण देणाऱ्या सांस्कृतिक मूल्याच्या कला वस्तूंच्या अवशेषांना संकलित करून या ठिकाणी जनतेसाठी प्रदर्शित करण्याच्या उद्देशाने या ठिकाणी केला जातो. अशी विस्तृतपणे या ठिकाणी जनतेसाठी या ठिकाणी संग्रहालय असतात अशा प्रकारच्या वरती भर या ठिकाणी आंतरराष्ट्रीय संग्रहालय परिषदेने या ठिकाणी दिलेला आहे. एकूणच हा उद्देश जनतेसाठीच जनतेचं या ठिकाणी मानवाचं मानवाकडून या ठिकाणी आलेला जो आपला परंपरा आहे ही परंपरा असेल किंवा त्याच्या जी संस्कृती आहे ही संस्कृती या माध्यमातून या ठिकाणी आजच्या तरुण पिढी पुढे किंवा आजच्या काळातील मानवापुढे या ठिकाणी संग्रहालय ठेवत असतं. तर त्यानंतर बोल्टन यांनी या ठिकाणी 1976 मध्ये वस्तू संग्रहालय वास्तविक दुर्मिळ वस्तूचं कोषागार आहे जे अशा व्यक्तीसाठी आहे जे मानवी जीवनाला दररोज वेगवेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी जीवनाचा विचार या ठिकाणी करतात त्यांच्यासाठी एकूणच हे वस्तू संग्रहालय महत्वपूर्ण मानलं गेलेलं आहे. त्याचबरोबर केनिथ हडसन यांनी 1977 साली वस्तू संग्रहालय एक शिक्षण देणारी संस्था आहे जी दृश्य दृकश्राव्य श्राव्य तंत्राद्वारे आपल्या सांस्कृतिक वारशाचे संपादन जतन संवर्धन करते आणि ज्याचा उपयोग प्रदर्शनासाठी विविध
क्षेत्रामध्ये या ठिकाणी केला जातो. अशा प्रकारची संग्रहालयाची व्याख्या या 20व्या शतकामध्ये या ठिकाणी केलेली आपल्याला दिसून येते. तर एकूणच या विविध व्याख्यातून वस्तू संग्रहालय एक ज्ञानाची बहुमुखी बहुआयामी संस्था म्हणून त्याकडे पाहिलं जाऊ लागून तिचे क्षेत्र काळानुरूप या ठिकाणी पूर्वीपेक्षा अत्यंत विस्तारित या ठिकाणी होत गेलेलं आपल्याला दिसून येते. तर अशा या वस्तू संग्रहालयाचं जे महत्व आहे किंवा वस्तू संग्रहालयाचा जो उद्देश आहे या उद्देशाकडे पाहणं आणि त्यानंतर आपण जगातील वस्तू संग्रहाचा उदयाकडे आणि विकासाकडे आपण प्रकाश टाकणार आहोत. तर एकूणच प्रामुख्यानं वस्तू संग्रहालय चा उद्देश पाहत असताना प्रामुख्यानं वस्तू संग्रहालयाची स्थापन होतात केली जातात किंवा झालेले आहेत त्याच्या पाठीमाग प्रामुख्याने काहीतरी उद्देश असतो. तर उद्देश हा प्रामुख्याने भूतकाळातील दुर्मिळ वस्तूचा संग्रह करून तो जनसामान्यासाठी प्रामुख्याने प्रदर्शित करणं, प्रदर्शनाच्या माध्यमातून जनसामान्यामध्ये गत इतिहासाची आवड व ज्ञान मिळवण्यासाठी त्यांना वस्तू संग्रहालय आकर्षित करणं हा वस्तू संग्रहालयाच्या स्थापनेचा मुख्य या ठिकाणी उद्देश असतो. तर प्रामुख्याने वस्तू संग्रहालयाच्या माध्यमातून विद्यार्थी असतील, संशोधक असतील, पर्यटक असतील त्यांना गतकालीन मानवी संस्कृतीच्या वैभवाविषयक ज्ञान जिज्ञासा निर्माण करणे व ज्ञानातून मनोरंजन करणे इत्यादी कार्य या ठिकाणी संग्रहालयाच्या माध्यमातून हा केली जातात हा त्याचा एक प्रामुख्याने उद्देश असलेला आपल्याला दिसून येतो. तर मानवी समाजाच्या विकासामध्ये वस्तू संग्रहालयाची महत्वपूर्ण अशी भूमिका या ठिकाणी असल्याची आपल्याला दिसून येते. कारण की वस्तू संग्रहालय प्रत्यक्ष व प्रत्यक्ष जनतेकडून जनतेद्वारे जनतेसाठी स्थापन झालेली किंवा केलेली या ठिकाणी आहे. तर एकूणच प्रामुख्याने त्यामुळे वस्तू संग्रहालयाने जनतेच्या हिताची जपणूक करून समाजातील प्रत्येक वर्गाला जागृत बनवणं त्याचबरोबर समाजातील व्यक्तीला शिक्षित करून त्यांच्यामध्ये राष्ट्रीय एकता विश्व बंधुत्वता भावनेचा विकास करून जनमानसात जागृती करण्याच्या हेतूने मानवी समाजाच्या चरित्रात्मक विकासाला महत्व देऊन एकूणच प्रामुख्याने राष्ट्रीय चरित्राच्या निर्मितीमध्ये वस्तू संग्रहालयाने सहभागी होणे हा आजच्या आधुनिक काळातील वस्तू संग्रहाचा मुख्य उद्देश या ठिकाणी बनल्याचा आपल्याला दिसून येतो. तर प्रामुख्यानं वस्तू संग्रहालय एक आदर्श सांस्कृतिक केंद्र म्हणून आज ओळखली जातात ज्याची कोणतीही जात या ठिकाणी नसते, कोणताही धर्म या ठिकाणी नसतो, कोणताही पंथ त्याचा नसतो. तर वस्तू संग्रहालय ही केवळ वस्तूचे संग्रह करणारी केंद्र नाहीत तर ही नैतिक मूल्यावरती आधारित समाज विकसित करण्यासाठी आपल्याकडील संग्रहित वस्तूच्या माध्यमातून राष्ट्रीय एकता असेल, सांप्रदायिक एकता असेल, सौंदर्य असेल त्याचबरोबर नैतिक बोध या भावना प्रज्वलित करून त्यांना राष्ट्र निर्मितीमध्ये या मानवांना किंवा व्यक्तींना या ठिकाणी समाष्ट करून घेणारी अशी ठिकाणं या ठिकाणी बनली आहेत हा उद्देश या ठिकाणी वस्तू संग्रहाचा आज आपल्याला दिसून येतो. तर त्याचबरोबर आधुनिक युगामध्ये वस्तू संग्रहालयाचं कार्यक्षेत्र अत्यंत व्यापक या ठिकाणी बनत चाललेलं आहे. वस्तू संग्रहालयामार्फत मानवी विकास आहे विविध शाखांचा अभ्यास निरंतरपणे या ठिकाणी चालू आहे. वस्तू संग्रहालय त्याच्या स्थापनेच्या काळापासून समाजात आपली विशेषता या ठिकाणी सिद्ध करून वेगवेगळी समाज उपयोगी या ठिकाणी कार्य आज करत असल्याचं आपल्याला दिसून येतं. तर त्यामध्ये कला असेल, पुरातत्वशास्त्र असेल, इतिहास असेल, शारीरिक शास्त्र असेल, वनस्पती शास्त्र असेल, वनशास्त्र असेल, प्रकृती असेल, ग्रहविज्ञान असेल, रसायनशास्त्र असेल, भौतिकशास्त्र असेल, प्राणी विज्ञान असेल, अभियांत्रिकी असेल, त्याचबरोबर औद्योगिक, तांत्रिक, कृषी, वाणिज्य, भूविज्ञान असेल, मानव वंशास्त्र असेल, वनस्पती शास्त्र असेल या विषयाची दालने आणि विभाग स्थापन करून या ठिकाणी सर्व सामान्यांना शिक्षित करण्याचा उद्देशाने आज या ठिकाणी वस्तू संग्रहालय कार्यरत असलेली किंवा सज्ज असलेली आपल्याला या ठिकाणी आजच्या काळात दिसून येतात. तर अशा प्रकारे हा उद्देश या ठिकाणी पाहिल्यानंतर आपल्याला प्रामुख्यानं पुढच्या ह्याच्याकडे जायचं की वस्तू संग्रहालयाचं महत्व या ठिकाणी काय अधोरेखित करता येईल. तर प्राचीन काळापासून मानवाच्या राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक जीवनासंबंधी दुर्मिळ भौतिक वस्तुरूपातील माहितीचे संकलन व संपादन वस्तू संग्रहालयाच्या माध्यमातून या ठिकाणी होत आलेला आहे. तर अशी माहिती मानवाच्या राजकीय, धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक जीवनासंबंधीचा तुलनात्मक अभ्यास व संशोधनासाठी सहाय्यक या ठिकाणी ठरते. तर एकूणच प्रामुख्यानं शिक्षकांना, विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याच्या कार्यामध्ये वस्तू संग्रहालय सहाय्यक या ठिकाणी आहेत किंवा ठरत आलेले आहे. तर प्रामुख्यानं पुरातत्वीय स्थळाचं उत्खनन असेल, त्याचं जतन असेल, संवर्धन असेल, संशोधन करून वस्तू संग्रहालयाच्या माध्यमातून उत्कृष्ट अशी प्राचीन कला कौशल्याच्या वस्तूंचा अवशेषाचा संग्रह जतन
संवर्धन व प्रदर्शन या ठिकाणी या संग्रहालयाच्या माध्यमातून या ठिकाणी होत आलेलं आपल्याला दिसून येतं. हे संग्रहालयाचं प्रामुख्याने महत्व असलेलं दिसतं. त्याचबरोबर वस्तुसंग्रहालय विविध पुरातत्व प्रकारच्या वस्तूच्या माध्यमातून प्राचीन मानवी संस्कृती असेल, परंपराविषयक जागृती निर्माण करण्याचं कार्य या ठिकाणी करत आलेले किंवा कार्य करत आहे. तसेच ग्रामीण व आदिवासी भागात मानवास लाभलेली राजकीय, धार्मिक, त्याचबरोबर सामाजिक व सांस्कृतिक ज्ञानविषयक याविषयी त्यांना साक्षर करून त्यांच्यामध्ये संस्कृती परंपरेविषयी जागृती निर्माण करण्याच्या दृष्टीने वस्तुसंग्रहालय आज कार्यरत असल्याचे आपल्याला आढळून येतात, दिसून येतात. तर मानवाला सुंदर, दुर्मिळ, मौल्यवान वस्तू अवशेषाबद्दल नेहमीच या ठिकाणी प्राचीन कालखंडापासून किंवा अश्मिकीन कालखंडापासून नेहमी कुतूहल या ठिकाणी मानवाला वाटत आलेला आहे. तर इतरांना यामधून तो दुर्मिळ व मौल्यवान अशा वस्तूचा गोळा करू लागला, त्याचा संग्रह करू लागला, या दुर्मिळ व मौल्यवान वस्तू तो इतरांना दाखवाव्या असे त्याला वाटू लागलं आणि अमृतत्वाच्या भावनेने त्याला आपल्यानंतरही हा संग्रह कायम त्या ठिकाणी राहावा असं वाटू लागलं आणि या भावनेतूनच जगामध्ये विविध ठिकाणी या ठिकाणी वस्तुसंग्रहालयाची सुरुवात त्या ठिकाणी झालेली दिसते. तर अशा वस्तुसंग्रहालयामध्ये मानवी संस्कृतीच्या पाऊल खुणा या ठिकाणी जपून ठेवलेल्या दिसतात. त्याचबरोबर वस्तुसंग्रहालयाला भेट देणाऱ्या प्रेक्षकांना संग्रहालयातील वस्तू प्रत्यक्ष स्वरूपात या ठिकाणी पाहून आनंद मिळतो, त्याविषयीची त्याच्यामध्ये उत्सुकता निर्माण होते, निसर्ग आणि मानवाच्या कर्तृत्वाबद्दल त्याच्यामध्ये आदर निर्माण होतो, ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता त्याच्यात वाढीला लागते, असा वस्तुसंग्रहालयाचा त्या ठिकाणी महत्व त्या ठिकाणी असलं आहे. तर मानवाच्या संपूर्ण ज्ञान प्राप्तीसाठी मूळतः वस्तू ही मुख्य बाब आहे. त्या वस्तूच्या गुणदोषाचे ज्ञान हे नैसर्गिक व समाजाच्या क्रिया प्रक्रियेच्या ऐतिहासिक विकासाचं मुख्य प्रमाण या ठिकाणी असतं, जे मानवासाठी अत्यंत महत्वपूर्ण सिद्ध होत आलेलं आहे. तर अशा मूळ वस्तूंना संग्रहालयात सुरक्षित राखलं जातं, त्यामुळे त्याचे संशोधन करून प्राप्त निष्कर्षाचा समाजाच्या माहिती व उपयोगितीसाठी त्याचा उपयोग या ठिकाणी होत आलेला आहे. त्याचबरोबर त्यामुळं मानवी जीवनामध्ये वस्तुसंग्रहालयाला महत्व आहेच. वस्तुसंग्रहालय प्रामुख्याने पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करून घेतात. ज्या ठिकाणी स्थानिक मिळकतीचं पर्यटन एक अंग आहे अशा ठिकाणी स्थानिक क्षेत्राच्या अंतर्गत येणारी दुकानं असतील, प्रस्थानगृह असतील, गॅरेजेस असतील, हॉटेल्स असतील, बाजार असतील इत्यादीमध्ये इत्यादींच्या गुंतवणुकीमध्ये या ठिकाणी वाढ होते. तर अशा या वस्तुसंग्रहालयाचं महत्व या ठिकाणी आहे. तर आजच्या मानवी समाज जो आहे हा बहुआयामी बनत चाललेला असून विज्ञानाच्या प्रगतीमुळे आपल्या परंपरागत सामाजिक संरचनेत बदल व वाढ या ठिकाणी होत आहे. तर आधुनिक युगातील विज्ञान व तंत्रज्ञान विकासामुळे, सूचना प्रसारण विषयक तांत्रिक विकास व दळणवळणाच्या विकासामुळे वेळेची बचत होऊन वस्तुसंग्रहालय संग्रहित वस्तूच्या माध्यमातून आज जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार या ठिकाणी करत असल्याचे आपल्याला दिसून येतात. तर परंपरागत सांस्कृतिक मूल्यांना मूळ रूपात ठेवून स्थानिक स्तरावरती बदल घडवून मानवी जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यास वस्तुसंग्रहालय मदत या ठिकाणी करतात. तर अशा या वस्तुसंग्रहालय संस्थेची सुरुवात प्रामुख्याने युरोप मध्ये झाली, त्याचा टप्प्याटप्प्याने जगभर विकास होत गेला. तर अशा या संग्रहालयाचं महत्व या ठिकाणी असल्याचं दिसून येतं. या संग्रहालयाचं महत्व सांगत असताना एकूण जगातील वस्तुसंग्रहालयाचा उदयाची पार्श्वभूमी किंवा त्याचा मागोवा या ठिकाणी आपल्या या माध्यमातून आता मी मांडणार आहे. तर एकूणच मानवी वस्तू संग्रह करण्याची जी मानवामध्ये प्रवृत्ती आहे ही प्राचीन कालखंडापासून विकसित होत आलेली आहे, मी यापूर्वीच या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर सुरुवातीस मानव हा अन्नाच्या शोधात या ठिकाणी भटकत होता, तो प्राण्याची शिकार करून अन्न मिळवत असे. तर एकूणच या शिकारीसाठी तो वेगवेगळ्या प्रकारातील दगडी हत्यारे आपल्या जवळ बाळगू लागलेला होता शिकारीसाठी. ही मानवाची संग्रह करण्याची ही प्रथम अवस्था या ठिकाणी अश्मिविन कालखंडामध्ये आपल्याला दिसून येते. तर मनुष्य प्राण्यास लाभलेल्या आंतरिक सौंदर्यात्मक नैसर्गिक मानसिक गुणामुळे त्यास सुंदर असल्याने तो या वस्तूचा संग्रह या ठिकाणी करत आलेला आहे. तर एकूणच त्याला याबद्दल कुतूहल या ठिकाणी वाटत असल्यामुळे तो या वस्तूचा संग्रह नेहमी या ठिकाणी करत आलेला आपल्याला दिसून येतो. तर प्राचीन कालखंडामध्ये एकूणच विविध धार्मिक व सामाजिक संस्थांद्वारे महत्वपूर्ण कलावस्तूचा संग्रह संरक्षित ठेवण्यासाठी मंदिराचा वापर या ठिकाणी केला जात होता प्राचीन कालखंडामध्ये. तर त्यामध्ये इजिप्तमध्ये प्रामुख्याने मंदिराच्या शेजारी मानवाच्या मनोरंजनासाठी काही पशु संग्रहालय या ठिकाणी तयार केल्याचे पुरावे या ठिकाणी दिसून येतात. तर इसवी सन पूर्व
1400 मध्ये इजिप्तची राजकन्या हूर या राजकन्याने गार्डन ऑफ अल्केमेशन नावाचं उद्यान या ठिकाणी या इजिप्तमध्ये मंदिराच्या शेजारी या ठिकाणी निर्माण केलं होतं. आणि या उद्यानामध्ये प्रामुख्यानं इजिप्तमध्ये न आढळणारे असे प्राणी या ठिकाणी त्या ठिकाणी ठेवलेले होते. तर असं हे एकूणच प्रामुख्याने प्राथम अवस्था किंवा संग्रह करण्याची वृत्ती या ठिकाणी प्राचीन कालखंडामध्ये या ठिकाणी निर्माण झालेली किंवा त्याला संग्रहालयाचं स्वरूप जरी आजच्या आधुनिक कालखंडामध्ये म्हणता येत नसेल किंवा या संकल्पनेनुसार तरी त्याची प्रथम अवस्था या ठिकाणी या कालखंडामध्ये दिसून येते. तर त्याचबरोबर इसवी सन पूर्व 12व्या शतकात चीनमध्ये चौ घराण्यातील वेन राजाने गार्डन ऑफ इंटेलिजन्स हे पशु संग्रहालय निर्माण केल्याचे या ठिकाणी दाखले किंवा पुरावे या ठिकाणी मिळतात. त्याचबरोबर ग्रीक तत्वज्ञ अरिस्टॉटल यांनी इसवी सन पूर्व 350 मध्ये यांनी अथेन्स या ठिकाणी प्राण्याच्या अध्ययन व संशोधनासाठी प्राणी संग्रहालय या ठिकाणी निर्माण केल्याचा या ठिकाणी पुरावा मिळतो. तर अशा प्रकारची संग्रहालयाची सुरुवात असल्याची आपल्याला पशु संग्रहालयाच्या माध्यमातून झालेली होती. मात्र पुढील कालखंडामध्ये इसवी सन पूर्व 280 मध्ये मधील ग्रीक शासनकर्ता टॉलेमी सोटर यास दुर्मिळ वस्तू संग्रह करण्याचा फार मोठा छंद या ठिकाणी होता. त्याने अलेक्झांड्रिया या शहरामध्ये मोजेस देवतेचं मंदिर या ठिकाणी निर्माण केलं आणि या देवतेच्या प्रतिरात त्यांनी एक विद्यापीठ व वस्तू संग्रहालय इसवी सन पूर्व 280 मध्ये या ठिकाणी अलेक्झांड्रिया या शहरामध्ये स्थापन केलं आणि या विद्यापीठामध्ये आणि वस्तू संग्रहालयामध्ये दुर्मिळ व मौल्यवान वस्तू गोळा करून या ठिकाणी अभ्यासासाठी त्यानं या ठिकाणी आणल्या. आणि कालावधात या ठिकाणी पुढील कालखंडामध्ये ग्रीकचा शासनकर्ता म्हणून त्याचे पुढचा पूर्वज टॉलेमी दुसरा यानं या अलेक्झांड्रिया किंवा टॉलेमी सोटरच्या वस्तू संग्रहालयाकडे या ठिकाणी भर दिला. त्यानं अलेक्झांड्रिया शहरातील विद्यापीठ व संग्रहालयामध्ये अभ्यासाच्या उद्देशानं सुमारे 4 लाख वस्तू या ठिकाणी संग्रहित केल्या जगभरातून. तर यामध्ये त्यानं दुर्मिळ हस्तलिखित असतील, त्याचबरोबर विलक्षण वस्तू, खगोल शल्य यंत्र आणि जैविक वस्तूचा त्यामध्ये प्रामुख्याने या 4 लाख वस्तूंमध्ये समावेश होता. तर या वस्तू ओळखण्यासाठी आणि त्याचा अध्ययन आणि संशोधन कार्यासाठी विद्वानांना त्यानं आमंत्रित या ठिकाणी केलेलं होतं. तरी परंतु हा संग्रह पाहण्यासाठी मात्र ठराविक लोकांनाच या ठिकाणी परवानगी दिली जात होती. ते म्हणजे विद्वान, संशोधक, अध्यापक किंवा एकूणच राजकारणातील तत्कालीन कालखंडातील इतर राजघराण्यातील व्यक्तींनाच या ठिकाणी परवानगी देत होती. फक्त जनसामान्यासाठी ते खुलं या ठिकाणी नव्हतं. तर अशा प्रकारची प्राचीन कालखंडातील जगभरातील वस्तू संग्रहाची किंवा वस्तू संग्रहाची दृश्य परिस्थिती या ठिकाणी आपल्याला असल्याची दिसून येते. आता यानंतर खऱ्या अर्थानं मध्ययुगमध्ये इसवी सन 5व शतक ते 15व्या शतकामध्ये या ठिकाणी काय वस्तू संग्रहाची परिस्थिती किंवा वस्तू संग्रह सदृश्य परिस्थिती बद्दल थोडा प्रकाश त्या ठिकाणी आपण टाकणार आहोत. तर युरोपमध्ये प्रामुख्याने मानवाच्या एकूण राजकीय, सामाजिक, शैक्षणिक जीवनावरती धर्माचं या ठिकाणी प्राबल्य वाढलेलं होतं आणि त्यामुळे या धार्मिक प्राबल्यामुळे मंदिर बांधणी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात मध्ययुगीन कालखंडामध्ये वाढ होत गेलेली होती. तर राजे, महाराजे ते सामान्य लोक धर्माच्या प्राबल्यामुळे मौल्यवान व किमती वस्तू या मंदिरांना या ठिकाणी दान करू लागलेले होते. त्यामुळे युरोपमधील मंदिरालाच एक प्रकारचं संग्रहालयाचं स्वरूप या ठिकाणी प्राप्त झालेलं होतं. तर त्याचबरोबर मध्ययुगात मृत अवशेषांच्या स्थळांनाही वस्तू संग्रहालयाचं स्वरूप या ठिकाणी प्राप्त झाल्याचं आपल्याला दिसून येतं. तर धर्मप्रमुख असतील त्या कालखंडातील संत असतील यांनी तत्कालीन राजकारणात त्याचबरोबर सांस्कृतिक व धार्मिक जीवनामध्ये महत्वपूर्ण असे योगदान दिलं. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे जे थडगे आहेत किंवा थडग्याच्या रूपामध्ये त्यांच्या कार्याचं स्मरण भावी काळात कायमस्वरूपी राहावं म्हणून प्रामुख्याने थडग्याच्या माध्यमातून त्याच्या कार्याचे, विचाराचे संरक्षण करून ते सुरक्षित ठेवले जात असे आणि त्यामुळे मृत अवशेष संरक्षण स्थळ एक प्रकारे या संरक्षण स्थळाचं एक प्रकारे संग्रहालयाचं स्वरूप या कालखंडामध्ये प्राप्त झालेलं आपल्याला दिसून येतं. तर त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं मध्ययुगामध्ये स्वतःकडे अनेक प्रकार या ठिकाणी दिसून येतो की संग्रहालयाबाबतचा तो म्हणजे या कालखंडामध्ये स्वतःकडे जपून ठेवलेल्या पुरातन जुन्या मौल्यवान वस्तूचे इटलीतील राजे, सरदार यांनी महत्व त्यांना समजल्यानंतर त्यांनी स्वतःकडील जो संग्रहित असणाऱ्या वस्तू आहेत साठवून ठेवलेल्या होत्या.
तो त्यांच्या त्या संग्रह स्वतःकडे साठवून ठेवण्यासाठी नसून त्या आनंद मिळवण्यासाठी आहेत, अशी त्यांची भावना या ठिकाणी दृढ होत जाऊ लागली. आणि त्यामुळे राजे त्या इजिप्त मधील इटली मधील राजे सरदार श्रीमंत व प्रतिष्ठित लोकांनी संग्रही असणाऱ्या स्वतःकडील वस्तूचा उपयोग लोकप्रियता व महत्व वाढवण्यासाठी या ठिकाणी करून घेतला. तर अशा आपल्याकडील मौल्यवान वस्तूचं प्रदर्शन समाजातील भाविक लोकांना पाहण्यासाठी या मध्ययुगीन कालखंडामध्ये या ठिकाणी सुरुवात झाल्याचे आपल्याला या अनुषंगाने या दिसून येते. तर अशा प्रकारे धर्माच्या प्राबल्या बरोबरच एकूणच प्रामुख्यानं धर्माच्या माध्यमात असतील, धर्म प्रवर्तक असतील, त्याचबरोबर साधू संत असतील, यांच्या स्मारकाबरोबरच या ठिकाणी जे राजे रजवाडे आहेत, सरदार आहेत, श्रीमंत लोक आहेत, प्रतिष्ठित लोक आहेत, यांच्या माध्यमातूनही एकूणच प्रामुख्यानं दुर्मिळ अशा मौल्यवान वस्तूंचं प्रदर्शन या ठिकाणी मांडलं जावं लागलं. आणि एकूणच संग्रहालयाची जो विकास आहे हा विकास या ठिकाणी पुढच्या टप्प्यावरती या ठिकाणी आल्याचं आपल्याला दिसून येत. तर आता खऱ्या अर्थानं युरोपमध्ये 16व्या शतकामध्ये रेनायझन्सचा कालखंड या ठिकाणी सुरू झाला, म्हणजे पुनरुज्जीवनचा कालखंड या ठिकाणी सुरू झाला किंवा पुनरुज्जीवनाची चळवळ या ठिकाणी सुरू झाली. आणि या 16व्या शतकात राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक जीवनात नवीन परिवर्तन या ठिकाणी होऊन एक नवीन विचारसरणीचा उगम या काळात सुरू झाला, ज्याच्या अंतर्गत प्रत्येक संभाव्य माध्यमातून ज्ञानार्जनाची भावना या ठिकाणी निर्माण होण्यास या ठिकाणी सुरुवात झाली. आणि एकूणच प्रामुख्यानं युरोपमधील पुनरुज्जीवन चळवळीमुळे सामाजिक, सांस्कृतिक, प्राकृतिक व वैज्ञानिक ज्ञानाच्या अभिरुचीचा प्रसार व प्रचार जगभर या ठिकाणी झाला. मानव ज्ञान मिळवण्याच्या भावनेने प्रभावित होऊन त्याची प्राकृत गोष्टीबद्दल अध्ययन करण्याच्या प्रवृत्तीचा विकास जगभर मध्ये घडून या ठिकाणी आला. मानवामध्ये तेव्हापासून अद्भुत व दुर्मिळ साहित्याबद्दलचे संशोधन करण्याची या ठिकाणी प्रवृत्ती या ठिकाणी वाढत गेली. आणि एकूणच या काळापासून सांस्कृतिक व वैज्ञानिक मूल्य असणाऱ्या वस्तू प्रदर्शनासाठी संग्रह करण्याच्या प्रवृत्तीमध्ये या ठिकाणी वाढ होत जाऊन कला असेल, त्याचबरोबर कुतूहलपूर्ण प्राकृतिक वस्तूंना संग्रहित करणाऱ्या अनेक संस्थांचा विकास या ठिकाणी झाला आणि त्याला संग्रहाला या ठिकाणी चालना मिळाली. परंतु संग्रहालयाच्या संकल्पनेच्या अवलोकनार्थ संग्रहालयातील वस्तू पाहण्याची सुविधा फक्त या कालखंडामध्ये विशिष्ट व्यक्तींना, विद्वानांना व कलाकारांपर्यंतच या ठिकाणी मर्यादित या ठिकाणी राहिली या रेनायझन्स कालखंडामध्ये. तर इसवी सन 17व्या शतकामध्ये आधुनिक स्वरूपातील वस्तू संग्रहालय स्थापन होण्यास या ठिकाणी सुरुवात झाली. तर यामध्ये प्रामुख्यानं इसवी सन 1682 साली ब्रिटिश जो व्यक्ती होता इलियास इस्मोल या एका पुराण वस्तू संग्रहकानं प्रामुख्यानं त्याच्याकडील आपल्याकडील जो संग्रहित वस्तू आहे या वस्तू या ब्रिटिश ऑक्सफर्ड विद्यापीठाला या ठिकाणी भेट दिल्या आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने या संग्रहातून स्कूल ऑफ नॅचरल हिस्ट्री असा एक विभाग या ठिकाणी सुरू करून प्रामुख्यानं अद्भुत बहुमूल्य व आनंद देणाऱ्या कलाकृतीतून अश्मोलियन म्युझियम या जगातील पहिल्या आधुनिक वस्तूसंग्रहालयाची स्थापना इसवी सन 1682 मध्ये या ठिकाणी घडून आली. तर अशा प्रकारे एकूणच ऑक्सफर्डच्या माध्यमातून जगातील आधुनिक कालखंडातील हे पहिलं वस्तूसंग्रहालय या ठिकाणी स्थापन झालं, ज्या व्यक्तीच्या डोनेट वस्तूच्या माध्यमातून ते झाल्याचं आपल्याला दिसून येतं. तर इसवी सन 18व्या शतकामध्ये या काळामध्ये प्रामुख्यानं वस्तूसंग्रहाला जनउपयोगी बनवण्याचा विचार विचाराचा प्रवाह या ठिकाणी प्रवाहाची सुरुवात पश्चिम युरोपमध्ये या ठिकाणी झाली. तर प्रामुख्यानं 1741 साली स्वित्झर्लंड येथील उपल्स विद्यापीठाचे वनस्पती शास्त्रज्ञ प्राध्यापक क्लार्क लिनियन्स यांनी वनस्पतीमध्ये रासायनिक प्रक्रिया संबंधी एक वेगळ्या अभ्यास विभागाचा या ठिकाणी विकास केला. आणि या नवीन विभागामध्ये प्रामुख्यानं त्यानं खाणकाम, औद्योगिक क्षेत्र असेल त्याचबरोबर उद्योग या संबंधित वस्तू संग्रहित केल्या आणि ज्या पुढील कालखंडात पुढील काळात त्या ठिकाणी वस्तू संग्रहाचा त्या भाग बनल्या. त्यामुळे एकूणच प्रामुख्याने आजपर्यंत जी संकल्पना होती दुर्मिळ वस्तूचा संग्रह करणं, त्याचा प्रदर्शन करणं, मौल्यवान वस्तूचा प्रदर्शन करणं, ही संकल्पना या ठिकाणी मर्यादित असलेली संकल्पना मागे पडून संग्रहालय विषयक आधुनिक बहुउद्देशीय ओळख या ठिकाणी जगामध्ये या 18व्या शतकामध्ये निर्माण होऊन तिचा प्रचार आणि प्रसार या ठिकाणी जगभर या ठिकाणी झालेला आपल्याला दिसून येतो. तर इसवी सन
1727 साली सी एफ निकोलस यांनी वस्तूचा संग्रह वर्गीकरण यावरती प्रामुख्याने म्युझियोग्राफी हा वस्तुसंग्रहालय विषयक पहिला ग्रंथ या ठिकाणी लिहिला. तर एकूणच प्रामुख्याने या ग्रंथामध्ये म्युझियोग्राफी मध्ये प्रामुख्याने संग्रहालयाची प्राथमिक अवस्था असेल किंवा संग्रहालयाच्या विषय असतील या विषयाचा वापर या म्युझियोग्राफी या ग्रंथामध्ये या ठिकाणी त्यांनी केलेला आपल्याला दिसून येतो. तर इसवी सन 1776 साली अमेरिकेची स्वातंत्र्य विषयक घोषणा व इसवी सन 1789 मधील फ्रान्सची राजक्रांती यामधून मानवी अधिकाराची घोषणा या ठिकाणी पुढे आली आणि त्यामुळे जगभरात एक नवीन सामाजिक व्यवस्थेच्या उदयास या ठिकाणी सुरुवात झाली आणि विकासाच्या या नवीन प्रक्रियेत शिक्षण, कला व संस्कृती या नवीन क्षेत्राची निर्मिती या ठिकाणी झाली. त्यातून प्रदर्शनासाठी वस्तू संग्रहालय स्थापनेच्या कार्याला या ठिकाणी चालना मिळाली. यातूनच प्रामुख्याने जगातील पहिलं राष्ट्रीय वस्तू संग्रहालय इंग्लंडमध्ये इसवी सन 1753 साली या ठिकाणी स्थापन झालं. तर अमेरिकेतील साऊथ कॅरोलिना या राज्यात चौलस्टन नगरामध्ये इसवी सन 1773 मध्ये जनसंग्रहालयाची या ठिकाणी स्थापना या ठिकाणी झाली. त्याचबरोबर फ्रान्समधील लावरे राजप्रसाद होता याला 1793 मध्ये गणतांत्रिक संग्रहालय म्युझियम ऑफ रिपब्लिक म्हणून या ठिकाणी घोषित केलं गेलं. तर एकूणच त्यानंतर स्पेनमध्ये इसवी सन 1776 साली राष्ट्रीय स्तरावरती प्राकृतिक विज्ञान विषयक वस्तुसंग्रहालयाची स्थापना या ठिकाणी झाली आणि एकूणच प्रामुख्याने इसवी सन 1830 मध्ये बर्लिनमध्ये लोकसंग्रहालयाच्या संकल्पनेतून सांस्कृतिक इतिहास असेल, कला आणि तांत्रिक आदी दालनाच्या माध्यमातून प्रामुख्याने अटलास संग्रहालय बर्लिनमध्ये या ठिकाणी स्थापन झालं. तर त्यानंतर असं सुप्रसिद्ध हे अटलास संग्रहालय या ठिकाणी म्हणून आज जगभरामध्ये मानलं जातं. त्याचबरोबर 1846 मध्ये अमेरिकेतील स्मिथ सोनियम संस्था वॉशिंग्टन येथील ही संस्था या संस्थेनं त्या संस्थेचा एक इतिहास ग्रंथ आहे. या इतिहास ग्रंथामधून अशी एक नोंद आढळून येते की युरोपमध्ये इसवी सन 1877 कालखंडापर्यंत सुमारे 200 वस्तू संग्रहालय स्थापन या ठिकाणी झाल्याचा उल्लेख या ठिकाणी याची नोंद या ठिकाणी या संस्थेच्या इतिहास ग्रंथामधून दिसते. त्याचबरोबर यामध्ये प्रामुख्याने इंग्लंडमधील 1851 साली स्थापन झालेल्या व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियमचाही उल्लेख या ग्रंथामध्ये दिसून येतो. त्याचबरोबर अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील इसवी सन 1772 साली स्थापन झालेल्या मेट्रो पोलिंग्टन आर्ट म्युझियमची या ठिकाणी उल्लेख आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर जपान मधील टोकियो या शहरामध्ये 1872 मध्ये स्थापन झालेल्या नॅशनल म्युझियमचाही उल्लेख या ग्रंथामध्ये दिसून येतो. एकूणच सांस्कृतिक नवजागरण आणि ज्ञानप्राप्ती करण्याची मानवाची इच्छा यामुळे प्रामुख्याने 20व्या शतकाच्या शेवटपर्यंत वस्तुसंग्रहाच्या स्वरूपामध्ये परिवर्तन होऊन त्याच्या संख्येत या ठिकाणी वाढ होत गेली आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये अमेरिकेमध्ये वस्तूंची संख्या सुमारे 2200 पर्यंत गेल्याची नोंद या ठिकाणी आढळून येते. त्याचबरोबर इसवी सन 1930 मध्ये जर्मनीतील वस्तू संग्रहालय ची संख्या जी आहे जर्मनीमधील ती 1500 इतकी या ठिकाणी होती. त्याचबरोबर इसवी सन 1962 पर्यंत इंग्लंडमध्ये 1000 इतकी संग्रहालय या ठिकाणी नोंदली गेलेली आहे. त्याचबरोबर एकूणच इजिप्त असेल, त्याचबरोबर पर्शियन असेल, भारत असेल, चीन असेल या देशातील दुर्मिळ संवेदनशील वस्तूचा शोध घेऊन प्राचीन जगाच्या संस्कृतीचं कुतूहल या ठिकाणी जाणून घेण्याचं आकर्षण जगामधील विद्वानांमध्ये या ठिकाणी निर्माण या विषयी झाल्याचं आपल्याला दिसून येतं. एकूण अशा प्रकारे वस्तुसंग्रहाच्या माध्यमातून खाजगी संग्रह असेल, राजघराणे असेल, उच्च धनाढ्य वर्ग असतील यांच्याबरोबरच उच्च विद्याविभूषित विद्वान वर्ग व सामाजिक संस्था मार्फत एकत्रित केलेल्या वस्तूंना लोकसंग्रहालयाच्या स्वरूपात विकसित करून या ठिकाणी आजच्या कालखंडामध्ये येऊ लागलेले. तर एकूणच अशा प्रकारे ही वस्तुसंग्रहाची जी जगातील जी ओझरती जो मागोवा मी या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला आणि एकूणच या अनुषंगानं भारतातील या ठिकाणी काय परिस्थिती या ठिकाणी होती यावरती थोडं प्रकाश टाकणं गरजेचं आहे. तर एकूणच प्राचीन कालखंडामध्ये जगभरामध्ये संग्रहालयाचा सदृश्य विकास होत असताना भारतामध्ये अशा प्रकारचं काही आढळून
येतं का, याविषयी आपण थोडा प्रकाश टाकूया. तर भारतामध्ये एकूणच आधुनिक वस्त्रालय स्थापनेची सुरुवात इसवी सन 17व्या शतकापासून झाली, म्हणजे ब्रिटिश या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी झाली. परंतु वस्तू संग्रहालय सदृश अशा संस्था प्राचीन व मध्ययुगीन कालखंडात भारतात या ठिकाणी असल्याच्या दिसून येतात किंवा आढळून येतात. तर प्राचीन भारतीय वाङ्मयामध्ये चित्रशाळा म्हणजे चित्राचं प्रदर्शन असलेलं दालन असा एक उल्लेख या ठिकाणी येतात. तर भवभूतीचं उत्तर रामचरित असेल, बाणाभट्टाचं प्रामुख्यानं अष्टांग संग्रह असेल, श्रीहर्षाचं नशात चरित्र असेल, इत्यादी वाङ्मयामध्ये प्राचीन चित्रशाळा विषयक या ठिकाणी माहिती मिळते. तर भारतातील प्राचीन काळातील धार्मिक स्थळं असतील, त्याचबरोबर ही सांस्कृतिक जीवनाची या ठिकाणी केंद्र या ठिकाणी होती. गौतम बुद्ध यांच्या पवित्र अवशेषावरती बुद्ध गया असेल, अमरावती असेल, त्याचबरोबर भारूद असेल, सांची असेल, या ठिकाणी बांधले गेलेले स्तूपावरती अनेक मूर्ती शिलालेख कोरलेले आहेत. एकूणच प्राचीन मंदिर, स्तूप, गुहा या धार्मिक केंद्राच्या ठिकाणी पौराणिक शिल्प व चित्रे रेखाटली जात. मंदिरे, स्तूप, गुहा यावरील पौराणिक शिल्पे व चित्रे पाहून लोक आपल्या धर्माचा या ठिकाणी अभ्यास, चिंतन व संस्कृत परंपरेचं ज्ञान या ठिकाणी अशा ठिकाणी येऊन प्राप्त करून घेत. ही एक प्रकारची जरी धार्मिक केंद्र असली तर ती एक प्रकारची या ठिकाणी ज्ञान अर्जनासाठी किंवा ज्ञान ट्रान्सफर करण्यासाठी किंवा ज्ञान प्रसरणासाठी एक अशी वस्तू संग्रहालयाचे या ठिकाणी सदृश्य असल्याचे आपल्याला दिसून येतात. परंतु आधुनिक अर्थानं आपण त्यास वस्तू संग्रहालय असं म्हणू शकत नाही. त्याचबरोबर प्राचीन भारतात तक्षशिला, नालंदा, विक्रमशिला इत्यादी विद्यापीठे होती. नालंदा विद्यापीठामध्ये धर्मकंद परिसरात रत्नसागर, रत्नरंजित, त्याचबरोबर रत्नोदिती ही तीन भव्य अशी ग्रंथालय होती. परंतु यामधूनही वस्तू संग्रहालय संस्थेचं प्रमाण या ठिकाणी आपणास प्राप्त होत नाही भारतातील. त्याचबरोबर मध्ययुगीन कालखंडामध्ये या ठिकाणी जी संग्रहालयाची परिस्थिती होती किंवा संग्रहालय सदृश्य परिस्थिती होती, ही मग प्रामुख्यानं या कालखंडातील सरदार, श्रीमंत लोक, त्याचबरोबर राजे, रजवाडे यांनी दुर्मिळ व शोभिवंत वस्तूचा संग्रह या ठिकाणी या कालखंडामध्ये या लोकांना करण्याची आवड होती. अशा दुर्मिळ, मौल्यवान, शोभिवंत व किमती वस्तूचा संग्रह आणि त्याचं प्रदर्शन या ठिकाणी करणं हे स्वतःच्या प्रतिष्ठेच या ठिकाणी ते लक्षण मानत असत. तर अशी परिस्थिती एकूणच जगभरामध्ये होती, तशीच भारतामध्ये या ठिकाणी असल्याचे आपल्याला दिसून येते. तर मुघल सम्राट अकबर यांच्या शाळेतील हमजनामा या दुर्मिळ चित्रसंग्रह सुमारे 1200 चित्रे असल्याची नोंद या ठिकाणी मिळते. सध्या यातील काही चित्रे औद्योगिक कला वस्तू संग्रहालय व्हिएन्ना, अल्बर्ट वस्तू संग्रहालय व ब्रिटिश वस्तू संग्रहालय लंडन या वस्तू संग्रहालय त्या ठिकाणी असल्याचे आपल्याला आढळून येतात. त्याचबरोबर मुघल सम्राट जहांगीर यांनी त्यांच्या काळात महत्वपूर्ण घटना, दरबारातील महत्वपूर्ण निर्णय असतील, विविध फुले, पक्षी, सण, उत्सव इत्यादी विविध विषयावरील चित्रे तयार करून त्याचा संग्रह या ठिकाणी केलेला होता. तर अबुल हसन, उस्ताद मंसूर, फारुख बेग, मोहम्मद नादिर, बिशन दास इत्यादी चित्रकार जहांगीर, सम्राट जहांगीर यांच्या दरबारी होते. याची काही चित्रे आज रझा लायब्ररी रामपूर व भारतीय वस्तू संग्रहालय नवी दिल्ली इथे आपणास पाहायला मिळतात. तर मिर्झा राजे जयसिंह यांनी स्थापन केलेल्या चित्रशाळेत ग्रामीण लोककलेवरती आधारित चित्राचा संग्रह केल्याचे उल्लेख या ठिकाणी मिळतात. महाराजा सवाई जयसिंह यांच्याकडे भक्ती चित्रांचा संग्रह या ठिकाणी होता. यातील काही चित्र जयपूर, आज जयपूरच्या वस्तू संग्रहालयामध्ये या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर सवाई प्रताप सिंह यांच्या चित्रशाळेत पौराणिक ग्रंथावरती आधारित चित्रित केलेल्या चित्रांचा संग्रह या ठिकाणी होता. सातारा येथे छत्रपती शाहू महाराज यांनी विविध पशु पक्ष्यांचा संग्रह या ठिकाणी केल्याचा उल्लेख मिळतो. बाजीराव पेशवे यांनी पुणे येथे प्राण्यांचा संग्रह केलेला होता. त्यासाठी त्यांनी त्र्यंबक सदाशिव मानके यांच्याकडे देखभाल करण्याची जबाबदारी दिल्याचे ऐतिहासिक पुरावे या ठिकाणी आपल्याकडे या ठिकाणी दप्तरामध्ये आहेत. त्याचबरोबर पेशवे सवाई माधवराव यांच्या कारकिर्दीत सिंह, गेंडा, पोपट, बोलक्या मैना, पेंडाल पक्षी, मोर, हरणे, चित्ते, ससे, वाघ, गेंडे, येडके, बदके, पानकोंबडे इत्यादी प्राण्यांचा संग्रह या ठिकाणी असल्याची नोंद या ठिकाणी या ठिकाणी मिळते. तर भारतामध्ये एकूणच ब्रिटिश राज्याच्या स्थापनेपूर्वीची ही वस्तू संग्रहाची प्राथमिक अवस्था आपणाला अशा स्वरूपावर दिसून येते. तर एकूणच खऱ्या अर्थानं भारतात वस्तू संग्रहालयाची सुरुवात किंवा वस्तू संग्रहालय या संकल्पना विषयीचा प्रचार आणि प्रसार या ठिकाणी ब्रिटिशांच्या आगमनानंतर खऱ्या अर्थानं भारतामध्ये झाला. तर एकूणच प्रामुख्यानं प्राचीन काळापासून परकीय लोकांना भारतातील वैभवशाली समृद्धीविषयी आकर्षित या ठिकाणी लोकांना केलेलं आहे
भारतीय वैभवशालीनं. इसवी सन 17व्या शतकापूर्वीच भारतात पोर्तुगीज, फ्रेंच, डच, स्पॅनिश असतील, इंग्लंड इत्यादी देशांच्या व्यापारी संस्थांचं आगमन या ठिकाणी भारत देशामध्ये झालेलं होतं. या व्यापारी संस्थांनी भारतामध्ये आपल्या या ठिकाणी वसाती या ठिकाणी स्थापन करून भारतीयावरती राजकीय वर्चस्व या ठिकाणी प्रस्थापित केलं, हे आपल्याला सर्वच आहे. राजकीय वर्चस्व कायम राखण्यासाठी मात्र ब्रिटिशांनी हिंदुस्थानच्या राजकीय, सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमीच्या अभ्यासासाठी भारतात राहणारे भिन्न वर्गीय लोक, मागासलेल्या जमाती, त्यांचे आचार विचार, धार्मिक चालीरीती, रूढी, सवयी, भाषा, खाद्यपदार्थ, भांडीकुंडी, वस्त्रे, अलंकार, आयुधे इत्यादी गोष्टीची माहिती संकलन करून संशोधन करण्याचा या ठिकाणी भारतामध्ये त्यांनी प्रारंभ केला. आणि भारतात अनेक मंदिर, राजमहल, ऐतिहासिक वस्तू असून यामध्ये अगणित कला संपत्ती व कलात्मक वस्तू या ठिकाणी दडलेल्या आहेत. या वस्तू, या दुर्मिळ कला कृतींचे जतन व संवर्धन त्यांच्या देशात करण्यासाठी किती महत्व दिलं जातं याची जाण या ब्रिटिश अधिकाऱ्यांना व या विद्वानांना किंवा राज्यकर्त्यांना, या ब्रिटिश राज्यकर्त्यांना होती. म्हणूनच या भारतातील कला वस्तूचा शोध घेऊन त्याचं जतन व संवर्धन करण्याच्या दृष्टीने भारतामध्ये वस्तू संग्रहालय स्थापन करण्यास या ठिकाणी ब्रिटिशांनी प्रोत्साहन या ठिकाणी दिलं. आणि एकूणच ब्रिटिश कालखंडामध्ये भारतामध्ये संग्रहालय स्थापनेची या ठिकाणी सुरुवात झाली. आणि एकूणच प्रामुख्यानं भारतामध्ये वस्तू संग्रहालय स्थापन करण्याचा विचार प्रथमतः सर विल्यम जोन्स यांनी स्थापन केलेल्या एसेटिक सोसायटी ऑफ बेंगॉल या संस्थेमार्फत करण्यात आला. आणि या संस्थेचे मुख्य कार्य प्रामुख्याने आशिया खंडातील संस्कृतीचा अभ्यास करणं, विशेषतः भारतीय संस्कृतीचा अभ्यास करणं हा होता. मानवनिर्मित व नैसर्गिक गोष्टी बद्दल अभ्यास, चिकित्सापूर्वक संशोधन करून उपलब्ध झालेली माहिती या ठिकाणी प्रकाशात आणण्याचं कार्य एसिक्स सोसायटी ऑफ बेंगॉल संस्थेने या ठिकाणी केलं. आणि संस्थेच्या सदस्यांनी या संस्थेत संशोधन कार्यासाठी बहुमूल्य दुर्मिळ कलावस्तू दान देण्यास सुरुवात केली. यातूनच एसिक सोसायटी ऑफ बंगाल या संस्थेत संग्रहित झालेल्या वस्तूंचे संग्रहालय स्थापन करण्याविषयीचा प्रस्ताव डॉक्टर नाथलिंग वॉलेज यांनी इसवी सन 1796 मध्ये मांडला. आणि वॉलेज यांच्या प्रस्तावाचे व संग्रहालयाचे महत्व ओळखून संस्थेने वस्तू संग्रहालय स्थापनेस मान्यता दिली. 2 फेब्रुवारी 1814 रोजी एसेटिक सोसायटी ऑफ बेंगॉल या संस्थेने भारतीय वस्तू संग्रहालयाची स्थापना करून डॉक्टर नॅथलिन वॉल्शिच यांची वस्तू संग्रहालय अधीक्षक म्हणून या ठिकाणी नियुक्ती केली. अशा प्रकारे एकूणच प्रामुख्यानं भारतातील पहिलं वस्तू संग्रहालय 1814 मध्ये या ठिकाणी स्थापन झालं. आणि एकूणच प्रामुख्यानं अशा प्रकारे ब्रिटिशांनी वेगवेगळ्या गोष्टीच्या माध्यमातून एकूणच प्रामुख्यानं किंवा सोसायटीच्या माध्यमातून अनेक वस्तू संग्रहालयाची निर्मिती या ठिकाणी केली गेली. त्याचबरोबर या संस्थेला ब्रिटिशांना आर्थिक मदतही या ठिकाणी दिली गेली, त्यामुळे संग्रहालयाचा विकास झपाट्याने या ठिकाणी भारतामध्ये होऊ लागला. तर या प्रामुख्यानं या भारत सरकारनं 1865 मध्ये या ठिकाणी या संग्रहालय भारतीय वस्तू संग्रहालय मंडळाची या ठिकाणी स्थापना केली. भारत सरकारने कलकत्ता शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी संग्रहालयासाठी एक स्वतंत्र इमारत बांधली व त्यामध्ये 1875 साली या भारतातील जे पहिलं भारतीय वस्तू संग्रहालय या वस्तू संग्रहालयाचं या ठिकाणी स्थलांतर या ठिकाणी केलं. आणि सदर वस्तू संग्रहालयाचा क्रमिक विकास होत जाऊन प्रामुख्यानं भूगर्भशास्त्र, प्राणीशास्त्र, पुरातत्वशास्त्र, कला, संस्कृती, उद्योग, शिल्प आदी विभाग वर्गीकरण होऊन त्याचं बहुउद्देशीय वस्तू संग्रहालयामध्ये, जसं आधुनिक कालखंडात बहुउद्देशीय संग्रहालय म्हणून या जगभरामध्ये अनेक संग्रहालय आहेत, तशाच प्रकारचं भारतामध्ये हे संग्रहालय प्रथम स्थापन झालेलं संग्रहालय बहुउद्देशीय संग्रहालयामध्ये या ठिकाणी रूपांतरित झालं. एकूणच या ठिकाणी भारतात वस्तू संग्रहालयाच्या विकासाची सुरुवात त्या ठिकाणी अशा प्रकारे घडून आली. तर अशा प्रकारे या ब्रिटिशांनी भारतामध्ये या संग्रहालयासाठी आवश्यक असणारे किंवा संग्रहालयासाठी महत्वपूर्ण असणारे दुर्मिळ वस्तूविषयक जतन संवर्धनाविषयक अनेक कायदेही पारित केले. त्याचबरोबर जेव्हा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची या ठिकाणी भारतातील सत्ता नामशेष होऊन एकूणच व्हिक्टोरिया यांच्याकडे या सत्ता या ठिकाणी केली गेली, त्यावेळेला खऱ्या अर्थानं की व्हिक्टोरिया कालखंडामध्ये या ठिकाणी अनेक म्युझियम्स या ठिकाणी भारतामध्ये स्थापन झाली. यातूनच या व्हिक्टोरिया राणीच्या राजरोहण उत्साहानिमित्त व्हिक्टोरिया आणि आल्बर्ट वस्तू संग्रहालय इसवी सन 1875 मध्ये या ठिकाणी मुंबईमध्ये या ठिकाणी स्थापन केलं, जे आज
छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय म्हणून त्याला आज ओळखलं जातं जगभरामध्ये. तर त्याचबरोबर राजस्थानमध्ये एकूणच प्रामुख्यानं या कालखंडामध्ये 1873 मध्ये राजकीय वस्तंगलाची उदयपूर होती, व्हिक्टोरिया ज्युबली वस्तंगलाची या ठिकाणी इसवी सन 1887 मध्ये स्थापना झाली. आणि तसेच 1887 मध्ये मद्रास शहरात व्हिक्टोरिया टेक्निकल इन्स्टिट्यूट वस्तंग्रहालय स्थापन केलं गेलं. भारताचे व्हॉइसराय लॉर्ड कनिंग यांनी 1861 मध्ये भारतीय पुरातत्व संरक्षण संस्थेची स्थापना केली आणि या संस्थेच्या संचालकपदी सर अलेक्झांडर कनिंगहॅम यांची नियुक्ती केली. आणि त्यांनी भारतातील पुरातत्व स्थळांचा शोध व संरक्षण करून मध्य प्रदेशातील भारूड येथे इसवी सन 1873 मध्ये उत्खनन केले आणि उत्खननात मिळालेल्या पुरातत्व वस्तू भारतीय वस्तुसंग्रहालय कलकत्ता येथे प्रदर्शित केल्या. आणि एकूणच व्हिक्टोरिया कालखंडाने भारतामध्ये स्थापन झालेले अनेक संग्रहालय या ठिकाणी आहेत. तर एकूणच या कालखंडामध्ये भारतामध्ये सुमारे 23 संग्रहालय इसवी सन 1858 ते 1901 या कालखंडामध्ये संग्रहालय स्थापन झाली. त्यानंतर ब्रिटिशांनी दुर्मिळ वस्तू जतन संवर्धनाविषयक कायद्यामध्ये आणखी सुधारणा केल्या. पुरातत्व संरक्षण संस्थेचे संचालक अलेक्झांडर कनिंगहॅम यांच्या संरक्षण अहवालातील सूचनेनुसार तत्कालीन व्हॉइसराय लॉर्ड लिटन यांनी इंडियन ट्रेझर ट्रॅव्हल्स ऍक्ट हा कायदा या ठिकाणी 1878 मध्ये पास केला. आणि कायद्यानुसार 1000 पेक्षा अधिक मूल्य असलेल्या वस्तू जर सापडल्या तर त्याचा ताबा मिळवण्याचा अधिकार या ठिकाणी सरकारला प्राप्त या ठिकाणी या कायद्यामुळे झाला. आणि एकूणच गुप्तधनाचा शोध लागला तर तो सापडल्यास तो त्वरित धन या ठिकाणी सरकारच्या ताब्यात ठेवण्याचा अधिकार सरकारला मिळाला. एकूणच प्रामुख्यानं अशा कायद्यामध्ये तरतुदी करून प्रामुख्यानं भारतातील ज्या प्राचीन मूर्ती आहेत, नाणी आहेत, पुरातत्व अवशेष आहेत याचं संकलन या ठिकाणी झालं आणि भारतीय संग्रहालय या ठिकाणी समृद्ध होण्यास या ठिकाणी मदत झाली. त्यानंतर खऱ्या अर्थाने भारतामध्ये संग्रहालय असतील किंवा पुरातत्व वस्तू असतील याच्यामध्ये सर्वात मोठं योगदान हे लॉर्ड कर्झन आणि जॉन मार्शल यांचं या ठिकाणी राहिलेलं आहे. तर उत्खनन किंवा पुरातत्व साईट ज्या आहेत या साईट किंवा उत्खनन करून सापडलेल्या वस्तू आहेत या त्या ठिकाणी उत्खनाच्या ठिकाणीच वस्तू संग्रहालय स्थापन करणं त्या ठिकाणी या कालखंडामध्ये सुरू झालं. आणि यामध्ये प्रामुख्याने साइट्स म्युझियम्स या ठिकाणी स्थापन केली गेली. तर अशा प्रकारचं एकूणच भारतामधील प्रामुख्यानं वस्तू संग्रहालय जे आहेत ती वस्तू संग्रहालयाची अशा प्रकारची या ठिकाणी विकास आपल्याला झालेला दिसून येतो. तर एकूणच प्रामुख्यानं भारतातील वस्तू संग्रहाची आजची संख्या जी आहे ही संख्या प्रामुख्यानं सुमारे जी दिसून येते ती प्रामुख्यानं सुमारे 600 पेक्षा जास्त वस्तंगलाय सन 2000 सालापर्यंत या ठिकाणी भारतामध्ये स्थापन झाल्याच्या या ठिकाणी उल्लेख आहेत किंवा तसे पुरावे या ठिकाणी मिळतात. तर अशा प्रकारचे एकूणच प्रामुख्यानं त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रामुख्यानं जी संग्रहालयाची संख्या आहे ही संख्या प्रामुख्यानं जी आहे ही 55 इतकी या ठिकाणी नोंदली गेली 2000 सालापर्यंत. मात्र उत्तर प्रदेशामध्ये सर्वात जास्त 101 इतकी संख्या वस्तंगलायची नोंदली गेली. तर एकूणच प्रामुख्यानं स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये भारतामध्ये प्रामुख्यानं ज्या वेळेला ब्रिटिश सत्ता जाऊन प्रामुख्यानं भारत या गणतंत्राची प्रजासत्ताक स्थापन झालं आणि भारताला स्वातंत्र्य मिळून या ठिकाणी भारतीय पुरातत्व संरक्षण संस्था अंतर्गत स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्थापन झाली आणि एकूणच संग्रहालया संबंधी एक नवीन विभाग भारत सरकारमध्ये सुरू झाला. आणि या माध्यमातून एकूणच प्रामुख्यानं जो स्वातंत्र्य प्राप्तीनंतर 1960 मध्ये भारतीय लोकशाही राजपद्धतीचा स्वीकार केल्यानंतर भारत सरकारने समाजाचा पर्यायाने मानवाचा सर्वांगीण विकास हाच राष्ट्र विकास असं उद्दिष्ट मानलं आणि या उद्दिष्टामध्ये वस्तुसंग्रहालय या ठिकाणी भारत सरकारनं स्थान दिलं. आणि इसवी सन 1955 मध्ये भारत सरकारनं नवीन वस्तुसंग्रहालय निर्माण करण्यासाठी जुन्या वस्तुसंग्रहालयाची फेररचना करण्यासाठी व वस्तुसंग्रहालयाच्या विकासासाठी आवश्यक असं धोरण आखण्यासाठी तज्ञांची एक परिषद बोलवली आणि याच्या तज्ञांच्या परिषदेच्या माध्यमातून भारताचं दर्शन घडवणारे राष्ट्रीय वस्तुसंग्रहालय स्थापन करण्यावरती या ठिकाणी या तज्ञांनी शिफारस केली. त्याचबरोबर राज्याच्या विविध अंगे समजून सांगणारी राज्य वस्तुसंग्रहालय स्थापन करावी असं या तज्ञांनी या ठिकाणी सल्ला दिला. त्याचबरोबर विशिष्ट प्रदेशाची सर्वांगीण माहिती देणारी प्रादेशिक वस्तुसंग्रहालय स्थापन करण्याविषयी सरकारने भर द्यावा. त्याचबरोबर इसवी सन 1956 मध्ये वस्तुसंग्रहालयाच्या विकासासाठी सेंट्रल ऍडव्हायझरी बोर्ड ऑफ म्युझियम या कमिटीची स्थापना भारत सरकार वस्तुसंग्रहालय यांना सूचना देण्यासाठी करण्यात आली आणि या कमिटीच्या सूचनेनुसार भारतातील वस्तुसंग्रहालयाला आर्थिक मदत करण्यास केंद्र सरकारने या ठिकाणी सुरुवात केली. आणि एकूणच प्रामुख्यानं भारत सरकारने 1959 साली प्राचीन ऐतिहासिक स्मारक व पुरातत्व स्थळ हा कायदा
भारत सरकारने पास केला नाही, या कायद्याच्या तरतुदीमध्ये पुरातत्व उत्खननाचे नियमन, संरक्षण, प्राचीन ऐतिहासिक वस्तू आणि पुरातत्व दृष्ट्या महत्वाच्या स्थळांना राष्ट्रीय स्मारक म्हणून महत्वाचा दर्जा या ठिकाणी देण्यात आला, आणि त्याचबरोबर कोरीव शिल्पे, तत्सम कलाकृती, स्मारक यांचं मूळ सौंदर्य टिकावं यासाठी जतन व संवर्धनाची तरतूद या कायद्याअंतर्गत केली गेली, आणि प्राचीन ऐतिहासिक वास्तू, तत्सम कलाकृतीचं स्मारक याची नासधूस करणाऱ्या बाधा पोहोचवणाऱ्या व्यक्तीला या ठिकाणी कारावास किंवा एकूणच कायद्यानुसार त्याला शिक्षा या ठिकाणी करण्याची तरतूद या कायद्यामध्ये करण्यात आली. तर अशा प्रकारे एकूणच भारतातील सांस्कृतिक वारशाचं जतन करण्यासाठी व त्याची तस्करी, चोरी यांना पायबंद घालण्यासाठी भारत सरकारनं पुन्हा एकदा द अँटिक्विट अँड आर्ट ट्रेझरी ऍक्ट हा कायदा 1972 मध्ये या ठिकाणी पास केला, आणि कायद्याअंतर्गत दुर्मिळ कलाकृती व ऐतिहासिक वस्तू यांची व्याख्या त्यांनी या ठिकाणी केली. आणि एकूणच प्रामुख्यानं स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारतातील मानवाच्या बौद्धिक विकासाच्या, ज्ञानार्जनाच्या व मनोरंजनाच्या दृष्टीनं वस्तुसंग्रहालयातील दालनाची पुनर्रचना या ठिकाणी करण्यात सुरुवात केली गेली. आणि एकूणच वस्तू पाहणाऱ्यांचे वय, आवड, ज्ञान इत्यादी विविध बाबीवरती लक्ष केंद्रित करून वस्तुसंग्रहालयाची रचना या ठिकाणी होऊ लागली, आणि कला विज्ञान असेल, वैयक्तिक स्मारक असतील, त्याचबरोबर हस्तशिल्प असतील, लोकसंस्कृती असेल, ऐतिहासिक ऐतिहासिक असतील, त्याचबरोबर प्राणीशास्त्र, चिकित्सशास्त्र, वनस्पतीशास्त्र, मानवशास्त्र, तांत्रिक व औद्योगिक विकासाशी संबंधित विविध विषयाची दालनं, विभाग व स्वातंत्र्य विषयास वाहिलेली वस्तुसंग्रहालय या ठिकाणी स्थापन करण्यास स्वातंत्र्योत्तर काळात भारतामध्ये सुरुवात झाली, ती अखंडितपणे आज चालू आहे. तर अशा प्रकारे एकूणच जगभरातील वस्तुसंग्रहाचा ऐतिहासिक त्या ठिकाणी मागोवा या माध्यमातून मी माझ्या अभ्यासाप्रमाणे या ठिकाणी मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न मी केलेला आहे. त्याच या माध्यमातून एकूणच प्रामुख्यानं मी या ठिकाणी माझं व्याख्यान किंवा माझी मी या ठिकाणी थांबवतो. तर आता या ठिकाणी प्रश्न जे विचारले गेलेले आहेत कमेंट बॉक्स मध्ये, तर कुणाला काही विचारायचं असेल तर कमेंट बॉक्स मध्ये या ठिकाणी तर त्या ठिकाणी कमेंट्स आलेले आहेत छान म्हणून. कोणी काही प्रश्न या ठिकाणी उपस्थित, तरी कोणाला काही प्रश्न उपस्थित करायचे असतील तर विचारू शकता. तर सर्वांचं मी या ठिकाणी मला या सिंधुजन अकॅडमीच्या माध्यमातून सोशल प्लॅटफॉर्मवरती बोलण्याची या संधी दिली, त्याचबरोबर माझं जे विचार आहेत, माझा जो या विषयाचं मला जे थोडंफार ठिकाणी ज्ञान आहे ती मांडण्याचा मी आपल्या या अनुषंगाने प्रयत्न केला. तर मला या ठिकाणी बोलण्यास संधी उपलब्ध करून दिली, त्याचबरोबर आपण सर्वांनी शांतपणे या ठिकाणी ऐकून घेतलं, त्याबद्दल तुम्ही कसे या वस्तुसंग्रहालयाकडे तुम्ही कसे वळलात या वस्तुसंग्रहालय. तर वैशाली महिंद्रा यांनी एक प्रश्न केलेला आहे की तुम्ही कसे वळलात या वस्तुसंग्रहालयाकडे. तर मी ज्या वेळेला शिवाजी विद्यापीठामध्ये एम ए साठी या ठिकाणी प्रवेश घेतला त्यावेळेमध्ये म्युझिओलॉजी हा कोर्स एक डिग्री कोर्स या ठिकाणी सुरू झालेला. आणि एकूणच नाविन्यपूर्ण म्हणून आम्ही या ठिकाणी या विभागामार्फत असल्यामुळे या मध्ये या ठिकाणी प्रवेश घेतला. आणि एकूणच प्रामुख्यानं काय असते संग्रहालय शास्त्र, आजपर्यंत यापूर्वी कधी संग्रहालय या ठिकाणी पाहिलेली होती पुण्यामध्ये, थोडीफार कोल्हापूरमध्ये आल्यानंतर, मात्र हे काय शास्त्र आहे किंवा याचा बी एकूणच नुसत्या वस्तू आणि त्या आणि मौल्यवान आणि दुर्मिळ असतात. एकूणच संग्रहालय आपण जसं म्हणतो की संग्रह करण्यासाठी, कारण का
मौल्यवान असतात, दुर्मिळ असतात, त्याचबरोबर त्या पुन्हा त्या रिअर रिअरी असतात, त्या दुर्मिळ असतात. तर अशा वस्तूंनाच या सगळ्यांनी संग्रहालयामध्ये स्थान दिलं असतं. जसं जसं आपण सोन्याच्या दुकानामध्ये या ठिकाणी तिथं संरक्षण करून ती व्यवस्थित ठेवल्या, तर दुकानाला त्या वस्तू विक्रीसाठी असतात. तर अशा वस्तू पुन्हा निर्मिती होत नसतात. ज्या वस्तूची निर्मिती पुन्हा होणं शक्य नाही किंवा त्या वस्तू तशी कलाकृती निर्मिती होणं अशक्य आहे, तर अशा वस्तू या ठिकाणी मौल्यवान ठरतात किंवा संग्रहालयाच्या दृष्टीने त्या वस्तूला त्या ठिकाणी महत्व असतं. तर आता सुरेश शिकरे यांनी एक प्रश्न विचारले, प्रचलित पद्धती आणि आभास संग्रहालय यांचे महत्व आणि प्रस्तुत काय. तर प्रचलित पद्धत आणि आभासी संग्रहालय, तर प्रचलित पद्धत जी आपण ज्याला म्हणतो, तर प्रचलित पद्धत काय आहे, तर संग्रहालयामध्ये एक जतन आणि संवर्धन करणं आणि त्या वस्तू त्या ठिकाणी मांडणं. आज आज अशी परिस्थिती झालेली आहे की आज या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये अशी संग्रहालय ऑनलाईन ही या ठिकाणी नाण्याची संग्रहालय असतील याची असतील, अशी संग्रहालयाची निर्मिती या ठिकाणी ऑनलाईन संग्रहालयाची निर्मिती या ठिकाणी आज होऊ लागलेली आहे. तर आज माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये या ठिकाणी अशी आभासी संग्रहालय या ठिकाणी झालेले आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर तर आभाची संग्रहालय अशा स्वरूपामध्ये निर्माण केली जावं लागली की आज जगभरामध्ये माहिती तंत्रज्ञानाचं या ठिकाणी युग असल्यामुळं आज जगामध्ये या ठिकाणी कॉम्पिटिशन लागलेलं आहे. तर जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये या ठिकाणी आपण ज्ञानाचं प्रसार या ठिकाणी व्हावा त्या अनुषंगाने आज ह्या मायाजाल किंवा माहिती तंत्रज्ञानाचं जाळं या ठिकाणी कार्य करत आहे किंवा त्या माध्यमातून या माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग ज्ञानासाठी प्रामुख्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केला. तर यामध्ये ही संग्रहालय महत्वपूर्ण आज भूमिका या ठिकाणी निभावत आहे. तर त्यांनी ऑनलाईन या ठिकाणी संग्रहालय दर्शन असेल, ऑनलाईन सिरीज असतील किंवा ऑनलाईन त्या वस्तूची माहिती असेल ती देण्याचं काम या ठिकाणी किंवा ते निर्माण करण्याचं काम या कालखंडामध्ये केल्या जात असल्याचं दिसून येत. पुढं ओके, थँक्यू सर्वांनी मला ऐकून घेतल्याबद्दल थँक्यू. काही ऑनलाईन कोर्स आहे ज्यामध्ये वर्षाली महिंद्रा यांनी काही ऑनलाईन कोर्सेस आहेत का. तर असे ऑनलाईन कोर्सेस या ठिकाणी आता गेल्या महिन्यामध्ये हा सर गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव यांच्या मार्फत ऑनलाईन कोर्सेस या ठिकाणी संग्रहालयावरती या ठिकाणी आयोजित भूषण सरांनी या ठिकाणी आयोजित केलेले आहे. तर एकूणच प्रामुख्याने त्या संग्रहालयाशी संपर्क साधून त्या ठिकाणी तुम्ही त्या ऑनलाईन कोर्सेस मध्ये या ठिकाणी सहभागी होऊ शकता. असे या ऑनलाईन कोर्सेस या ठिकाणी आहेत किंवा दिल्ली दिल्लीचं आपलं संग्रहालय जे आहे भारतीय संग्रहालय या संग्रहालयामध्ये या ठिकाणी ऑनलाईन कोर्सेस असतात ऑफलाईन कोर्सेस असतात संग्रहालय शास्त्राविषयी, ते तुम्ही त्या ठिकाणी जॉईन करू शकता. थँक्यू, आभारी आहे सर्वांचे.